हेलो एवरीवन, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। वेलकम बैक टू द चैनल। आज आहे लक्ष्मी पूजन, तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा अक्षतेज कडून। आणि काल आम्ही डोसाचा बॅटर मागवला आहे, कारण संध्याकाळी लक्ष्मी पूजन आहे। विचार केला की संध्याकाळी छान छान जेवण बनवायला लागेल, नैवेद्य वगैरे, तर आता आम्ही थोडस काहीतरी खाऊ। तर आम्ही दोन फोडले ऑलरेडी कंट्री डिलाईट मधून डोसा बॅटर मागवलाय। म्हणजे मी ऍक्च्युली आधी एकदा नाही, फर्स्ट टाइम मागवलाय मी। मम्मी माझी मागवते, सो तिचे रिव्ह्यूज आहेत की चांगला आहे। सो बघू आता, हा मी बॅटर मागवलाय आणि संध्याकाळी आम्ही मस्त मस्त रेडी होणार आहोत। आणि मी आता रांगोळी पण काढायला घेणार आहे आणि रात्री गावाला निघणार आहोत। वा दिवाळी कधी? किती किती रुपयाला हे? ऍक्च्युली 78 रुपीजला 1 kg। अच्छा, 1 kg पण नाही, 900 ग्रॅम्स येतो ना, पण ते 1 kg येतं। हे हजार त्याच्यावर लिहिलंय ना, हे हाफ आहे, हाफ 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 किलोचे दोन, हाफ केजीचे दोन पॅकेट येतात। तर ते आता बघू याचं कशी टेस्ट आहे। चटणी पण बनवते मी आता, बाकी सगळे तयारी झाली आहे, संध्याकाळची थोडीफार बाकी आहे। मेन म्हणजे मी तर रांगोळी काढायला घेते छान। काल पण मी काढलेली, पण काल ऍक्च्युली आमचं वर्किंग होतं दोघांचं, तर मग त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉग नाही करता आला, पण आज आम्ही नक्की करू। आणि दिवाळीचे बघू ब्लॉग आम्हाला करायला जमत आहेत, आम्ही नक्कीच करू। पण रील्स नक्की येणार आहेत, तर स्टे ट्यून फॉर द रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स। सो प्लीज 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 जाऊन तुम्ही बघा। आणि मी खूप ऑब्झर्व करते की लोक फक्त ब्लॉग बघत आहेत, त्यांना लाईक आणि सबस्क्राईब नाही करत आहे। तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर। आणि दुपारी मस्त आम्ही डोसा आणि चटणीचं जेवण केलं आणि मग आम्ही लागलो आमच्या संध्याकाळच्या पूजेच्या तयारीसाठी। त्या सर्वात आधी म्हणजे मी बसली रांगोळी काढायला, कारण की इथेच जास्त वेळ लागतो। तर मी ट्राय केला रांगोळी काढायचा, असं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा रांगोळी माझी कशी वाटली तुम्हाला। रांगोळी काढते बघू किती झाली तुझी। अरे वा, मस्त काढली रांगोळी, मोठी काढली, पण 1 तास 1.5 तास गेला। किती कधी तरी काढते ना रांगोळी, मग त्याला हात बसत नाही, हात बसला वेळ लागत, पण तिची वाकडी तिकडे आली आहे। चांगलं आलं, छान आली उलट रांगोळी, छान आहे, छान वाटली ना। आता मी तयार होऊन येते। रेडी झाली आहे छान, तेजस पण मस्त रेडी झाला, तेजस आणि घरातले सगळे रेडी होत आहेत। आणि आता मी छान अशी पिंक कलरची साडी नेसली आणि छान अशी तयार झाली आहे। आणि आता रांगोळीच्या इथे दिवे वगैरे लावू, पूजा वगैरे चालू करू, स्टार्ट करू। तोपर्यंत आम्ही फोटोज वगैरे थोडेफार काढून घेतलेले आहेत, तुम्ही नक्की बघा इन्स्टा पेजवर। येस, इंस्टावरती पण फॉलो करा।
ते मन कामना पुती मेले कंबागरी बारात गोरी कुमरा चंद्रराजी गोरी कंबुकेरा इधर इधर जमुड़ जोगा दोबरा रुंधुंधीनु पूरे चरणी गागरिया तेजस छान दिसत आहे, मस्त दिसत आहे. बापरे विश यू ऑल हॅपी दिवाळी अँड सेफ दिवाळी. थँक यू सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर वी आर बॅक, म्हणजे मी रेडी नाही, रेडी नाही, आता मी फ्रेश झालोय परत, कारण की आम्ही निघतो आता गावी जायला. आम्ही आमच्या काय आम्ही आता गावी चाललोय. सर आता पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे इकडे, आता आम्ही निघतो थोड्याच वेळात. टिल देन तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशी होती आमची दिवाळी, तुमची दिवाळी कशी झाली हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. आणि तेच थकलाय. आणि सगळ्यांना खूप 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 दिवाळीच्या शुभेच्छा. आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. बाय.